अकलूज येथील तुषार मारकड याची पंजाब रॉयल संघामध्ये प्रो रेसलिंग खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अकलूज इथल्या रत्नाई कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार मारकड याची NCR पंजाब रॉयल संघात प्रो रेसलिंग खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रो रेसलिंग स्पर्धेमध्ये तुषार मारकड खेळणार आहे. त्याच्यासाठी पंजाब रॉयल संघानं 21 लाखांची बोली लावली होती. तुषार मारकड हा अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याचबरोबर तो उत्कृष्ट कुस्तीपटूही आहे. सन 2010-11 घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये त्यानं सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानं रत्नाई कृषी महाविद्यालय जय हनुमान कुस्ती संकलन केंद्र जेहूर या ठिकाणी कुस्तीचा सराव केला आहे. प्रो रेसलिंग स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकलन केंद्र पुणे इथं 6 ते 11 मार्च या कालावधीत पार पडली. 4 वेळा घेण्यात आलेल्या निवड चाचणीत 65 किलो वजन गटात सुमारे 116 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामधून 3 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्या 3 खेळाडूंमध्ये तुषार मारकडची निवड करण्यात आली असून पंजाब रॉयल संघानं तुषारसाठी 21 लाख रुपयांची बोली लावली होती. तुषार ज्या संघामधून खेळणार आहे त्या संघाचं नेतृत्व प्रख्यात कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती गीता फोगाट नेतृत्व करीत आहे. तुषारच्या या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, संचालक संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपा मोहिते पाटील, सचिव अभिजित रणवरे, प्राचार्य RG नलावडे सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केलं आहे.